भाग्यश्री. हॅलो डॉक्टर. तुम्हा दोघांना जे आहे ते कॉंग्रॅच्युलेशन द्यायला मला तुम्ही माझ्याकडे आल्यापासून किती वर्ष लागली ते मला सांगा. म्हणजे सहा वर्षाचा तुझा जो जर्नी आहे तो आता शेवटी आपल्या इकडून कम्प्लीट झाला असं म्हणायला काय हरकत नाही. आता तुम्हा दोघांना आधी कॉंग्रॅच्युलेशन देतो की तुम्हाला प्रेग्नन्सी कन्फर्म झाली. थँक्यू डॉक्टर. पण मला मुद्द्याचं हे विचारायचंय की सुरुवातीलाच तुमच्यासारखे बरेच कपल्स तुम्ही बघितले असतील ट्रीटमेंट होताना, ते थकून जातात. आता त्यांना जी आहे ती प्रेग्नन्सी नाही राहत आणि तुला राहिली, तर त्या लोकांना तुझा काय ऍडवाइस आहे? एवढंच की जे डॉक्टर सांगतात ते नीट कन्फर्म, म्हणजे पहिल्या टायमाला खचून जायचं नाही, नेक्स्ट टाइम डॉक्टरांनी सांगितलं तर पुन्हा स्वतःला होप द्या आणि पुन्हा तशी ट्राय करत राहा. हा म्हणजे ही प्रोसेस अशी आहे की पहिल्याच वेळेला सक्सेसफुल होतं असं नाही, पण ते झाल्यावरती काही ना काहीतरी शोध लागून काम होत. अजय तुझी ही ट्रीटमेंट चालू होती तेव्हा तुला कॉन्फिडन्स होता ना की होणारच? काही झालं तरी होणार एवढा कॉन्फिडन्स होता डॉक्टर मध्ये? एस्पेशली तू एवढ्या ठिकाणी तुम्ही लोक जाऊन आला. ओके, मला तुमच्या केस बाबतीत एवढंच विचारायचंय की बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या चेक झाल्या होत्या, विटॅमिन डी किती होतं वगैरे, अशा छोट्या गोष्टी ज्याला आपल्याला महत्वच नव्हतं आधी कधी चेकच झालं. आणि त्यानंतर तुझं वय फक्त त्यावेळी तू माझ्याकडे आली होती 2017 तेव्हा 27 होत, पण तुझ्या ट्यूब्स चांगल्या नव्हत्या हे आपल्याला कळलं होतं कारण IUI फेल झालं. तर टेस्ट ट्यूब बेबीला जावं लागेल, वय वर्ष 27, तर त्यावेळेला धक्का बसला असेल ना? थोडं भीती वाटली की म्हणजे IVF म्हणजे ऐकलं होतं आधी पण कधी गेलेलो त्या टायमाला, आणि आम्ही म्हणजे बाहेरून पण ऐकायचो की असं असं आहे, खर्च आहे तेवढा आणि खूप आराम करावा लागतो वगैरे असं सांगितलं जायचं. पण असा तुझा एक्सपिरियन्स होता का खूप आराम करावा लागला असं? नाही, असं कधीच नव्हतं. आणि खर्च पण अगदी लिमिटच्या बाहेर झालेला नव्हता. मला तुला एक खास गोष्टी बाबतीत विचारायचं होतं की तुझी लॅप्रोस्कोपी जेव्हा केली त्यावेळेला मला आठवते तुझ्या ट्यूब्स मध्ये सूज आहे असं म्हणून तुला सांगितलं होतं आणि ती कदाचित रिपेअर नाही होणार आता असं सांगितलं गेलं. आणि आपण जेव्हा IVF ला गेलो तेव्हा सुद्धा आपण ऑलमोस्ट अशा तयारीने गेलो होतो मेंटली की आता लगेच होणार म्हणून, पण त्यावेळेला जे आहे ते आपल्याकडे एक काउन्सिलर तुला भेटल्या होत्या. बरोबर. तुमचा एक्सपिरियन्स काय होता त्या काउन्सिलिंगच्या बाबतीत? त्यांनी असं सांगितलेलं की घाबरून नका जाऊ, फर्स्ट स्टेप व्यवस्थित होईल, जर नाही राहिलं तर तुम्ही नेक्स्ट स्टेपला पण जा, त्याच्यात तुम्ही चांगलं व्यवस्थित. आणि त्यांनी एवढं समजावून सांगितलेलं की आम्ही तयारी, म्हणजे तुम्हाला नीट काउन्सिलरने प्री वॉर्न केलं होतं. इनफॅक्ट तुम्ही इतक्या सेशनला पण आला होता ज्याच्यात बाकी कपल्स जे असतात IVF झालेले ते मेंटॉर करतात. मग IVF झाल्यावरती मला आठवते भाग्यश्री तुझे एम्ब्रियोज डे 5 पर्यंत आपण नेऊ शकलो होतो, मग त्यावेळेला आपल्याला बराच कॉन्फिडन्स आला की आपलं काम होण्याची शक्यता आहे. आता त्या एम्ब्रियोज ना जे आहे ते एकदा आपण फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर मध्ये ठेवलं आणि ते फेल झालं. बरोबर. आता ते फेल झालं म्हणल्यावरती तुम्ही दोघांनी ते कसं फेस केलं? थोडं वाईट वाटलं, म्हणजे काही कारण आहे का, आपल्याकडून चूक झाली का, असं काही रेस्ट घेतली नाही का, असं वाटलं प्रॉपर काय म्हणजे काय खाण्यात चुकलं का, काय चुकलं का, आपल्या स्वतःमध्ये कधी डाऊट नव्हता? गुड, म्हणजे त्यावेळेला नव्हता असं आपण म्हणू. तुला त्यावेळेला एक सोनोग्राफी पण केली होती आपण बघायला की गर्भपिशवीची तयारी चांगली होईल का म्हणून. त्यानंतर परत 2 महिन्याची गॅप दिली, तर त्या 2 महिन्यात आपल्या युट्रसचं प्रिपरेशन बरं झालं असं वाटतंय, कारण नाहीतर मग प्रेग्नन्सी तशीच कशी राहिली आपली. सो सेकंड अटेम्प्टला परत मेंटली तुझे आहे ते स्ट्रॉंग प्रिपरेशन करून उतरली होतीस. आणि त्यावेळेला तू काही वेगळं केलंस का पहिल्या आणि दुसऱ्या सायकल मध्ये? वेगळं असं काही नाही, फक्त रेस्ट जेव्हा आधी घेतला त्याच्यापेक्षा अजून जास्त घेतला, खाण्यापिण्यामध्ये थोडा फरक केला. Okay. बाहेरचं खाणं नाही, जे आहे ते घरातलंच खाणं, आणि औषधं तर होतीच तुम्ही दिलेली. अजय मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मला आठवते, तुला पहिल्यांदा जेव्हा मी बोलवलं इकडे आणि तुझी व्हॅल्यू 1000 वर आहे असं सांगितलं BICG, तेव्हा तू आधी बिलीव्हच करायला तयार नव्हतास की प्रेग्नन्सी राहिली, ते काय फिलिंग होती त्यावेळेला? खूप हे होती, लाईक यु नो वी लाईक आम्ही लोक एवढ्या वर्षातून ट्राय करत होते आणि कुठे पण आम्ही गेलो होतो, यु नो इट वॉज लाईक आणि मग यु नो लाईक सडनली जेव्हा तुम्ही सांगितलं की यु नो लाईक कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्ही हे आला, तर वी आर लाईक यु नो लाईक खरं खोट आहे, यु नो लाईक विश्वास होत नव्हता, बट स्टील यु नो दॅट फिलिंग इज
स्टील देअर. मला हे सांगायचं होतं तुम्हाला की ही फिलिंग अशी सडनच येते आणि आल्यावरती मग फेसअप करावं लागतं. आता तुम्हाला नेक्स्ट इयरची डिलिव्हरीची डेट दिलेली आहे आणि तुम्हाला हेही सांगितलंय की बाकी गोष्टी बाबतीत काही नेगेटिव्ह नाही, तर तुमच्यासारखे जे कपल्स असतील यांना तुम्ही काय मेसेज द्याल? तेच, थोडं तुम्ही होप सोडू नका. तुम्ही यु नो लाईक जे पण डॉक्टर जे तुम्हाला सांगतात आहे, जे तुम्हाला मेडिसिन यु नो ते देतात आहे, टेक दोज थिंग्स यु नो लाईक रेग्युलर यु नो रेग्युलरली अँड ईट युअर फूड यु नो लाईक तुम्ही जे बाहेरचे जे आहे जेवण ते थोडं कमी करा. ईट युअर होम कुक फूड आणि जस्ट यु नो जस्ट हॅव फेथ अँड बी यु नो लाईक बी पॉझिटिव्ह. बागेशी तुला काय म्हणायचं? मी एवढंच म्हणेन की स्वतःवर विश्वास ठेवा, डॉक्टरांवर विश्वास ठेवा, बाकी सगळं पॉझिटिव्ह होईल. म्हणजे मग आपल्याला जे आहे ते नेक्स्ट इयरची बातमी जी आहे ती ह्या वर्षात मिळेल असं. कंग्रॅच्युलेशन टू बोथ ऑफ यू. थँक्यू. थँक्यू.